वस्तु विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानात जाऊन डल्ला मारणाऱ्या चोरांची टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली असून दोन दिवसांपूर्वी भंडारा शहरातील गजबजलेल्या ठिकाणी एका दुकानातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारला तसेच लाखणी येथील एका किराणा दुकानात डल्ला मारला. एकाच दिवशी दोन ठिकाणी घडलेल्या घटनांमुळे व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चोरांपासून सावधान राहण्याची गरज असून आढळल्यास पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून केले आहे. भंडारा शहरातील गजबजलेल्या अण्णाभाऊ साठे चौकातील पतंजली रिटेल शॉप दुकानात अनोळखी तीन चोरांनी वस्तू विकत घेण्याच्या बहाण्याने दुकानात जाऊन सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पसार झाले तर त्याच दिवशी लाखणी येथील एका किराणा दुकानात चोरी केली. घटनेला दोन दिवस होऊनही सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे स्पष्ट दिसूनही अद्यापपर्यंत शोध लागू शकला नाही. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे व्यापाऱ्यांनी दहशत निर्माण झाली आहे. घटनेचा तपास पोलीस सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या चोरट्यांपासून व्यापाऱ्यांसह नागरिकांनी सावधान राहण्याची गरज असून कुठेही आढळून आल्यास याची माहिती जवळच्या पोलीस विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.